आमकां गर्व आसा की गोंयच्या सगळ्या लोकांनी आमकां ग्रीन झोन जावपा खातीर खूब मदत केली, सहकार्य केलें, त्या सगळ्या लोकांचे हांव अभिनंदन करता. अभिनंदन करता कोवीड हॉस्पिटल आनी कोवीड पॅथोलॅब ह्या टिमीचें की तांच्यांनी दीस रात काम केलें. आमची फ्रंटलायनर वर्कर्स म्हणून तांच्यांनी काम पळयलें तांचेंय अभिनंदन करता. ॲडमिनिस्ट्रेटीव स्टाफ ज्या सगळ्या कोविडाच्या ह्या महामारीच्या युद्धात आमच्या बरोबर रावल्या त्यांचे अभिनंदन करता. आज गोंय जर कोरोना मुक्त झाला तर आम्ही ग्रीन झोनात आयला जाल्यार ह्या सगळ्या लोकां खातीर. म्हणल्यार तरी सुद्दां म्हाका दिसता जी आमी कॅर घेवपाक जाय ती घेवप गरजेची आसा. त्या खातीर मास्क वापरप, सोशल डिस्टन्सींग पाळप आनी आरोग्य सेतू डावनलोड करप, ह्यो सगळ्यो गजाली गरजेच्यो आसा. हांव लॉकडावन 3 हा माननीय मोदीजी आनी माननीय अमित शहा ह्यांच्यांनी जे लॉकडावन 3 डिक्लेर केला ते वेलकम करता. आनी लॉकडावन 3 17 मे पर्यंत राज्यांत अशाच परिस्थितीन जें चालू आसा तें लॉकडावन 3 तशाच परिस्थितीन जें चालू उरतलें. गोंयच्यो बॉर्डर ज्यो आसा त्यो सगळ्यो बॉर्डर सील उरतल्यो. गोंयांत कोणाकूच एंट्री दिली वयची ना. जेका कोणाक गोंयांत एंट्री करपाक जाय तांच्या खातीर आमी तांची टॅस्ट केली वयतली आनी टॅस्ट केल्या उपरांतूच तांकां गोंयांत एंट्री दिली वयतली. सो 3 इम्पॉर्टंट हे आसा सर, इंडस्ट्रीज, वन मायनींग, ट्युरिजम एंड इंडस्ट्री, हांकां कसो फोकस करतलो इकॉनॉमी? ह्या तिनूय इंडस्ट्रीच्या बाबतींत उलयता आसतना मायनींग एक्टिविटीच्या बाबतींत आमच्या राज्यांत जें आमकां परमिशन दिवप शक्य आशिल्लें जो 7.5 मिलियन सुमार टन हो एक्सपोर्ट करपाक आमी परमिशन दिलां, ताका सगळ्या लोकांनी सहकार्य करचें. कारण तांचो जास्तसो वेळ हो लॉकडावन फेजींतल्यान गेला. पयल्या फेजीन आमी परमिशनूय दिवंक नासले, कारण म्हणजे एका परमीट आशिल्लें. त्याची हो एक्सपोर्ट जावप वर जेणे करून मायनींग भागात लोकांक थोड्याशा प्रमाणात बोटीची ही रिलीफ म्हणपाक काय करता त्याचे त्याचे अभिनंदन करता. आणि मायनिंगे खातीर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय अमित शहा आणि वायस मिनिस्टर श्री जोशीजी हांकां आम्ही रिक्वेस्ट केला. स्पेशल लेटर हांवें ऑलरेडी धाडला आणि ते लेटर जे आसा की गोवा एबोलिशन ऍक्ट आसा जर आमकां तितूंत जर बदल करपाक जाय ते आम्ही सजेस्ट केला. म्हणजे ताका लॅजिस्लेटीव क्युअर म्हणतात किंवा आमकां ज्युडिशली क्युअर ह्याच्या पैकी मदत करपा खातीर आमी मोदीजी कडेन मागल्या. आणि निश्चितच खात्री आसा माननीय मोदीजी देश लेवलाचेर मायन्स आणि आयन ओर मायन्स, कोल मायन्स ह्या सगळ्या बाबतीत तांच्यांनी इकॉनॉमीक रिव्हाव करता आसतना ह्या सगळ्या गोष्टींचो विचार सुरू केला. निश्चितच म्हाका दिसता हांव ह्या गोष्टीचें अभिनंदन करता, वेलकम करता. माननीय मोदीजींची जी मिटींग जाली ती खरोखरूच म्हाका दिसता मायनिंगच्या बाबतीत पुराय देशभर समाधानकारक उत्तर दिवपी आसतली आणि ताची आमकां अपेक्षाय करता. ट्युरिजम इंडस्ट्रीच्या बाबतीत आम्ही विचार करता आसतना 17 मे पर्यंत आम्ही रावप गरजेचें आसा. आमी सदांच अतिथी देवो भव म्हटला, बट 17 मेच्या उपरांत आमी ट्युरिजमाच्या बाबतीत पॉझिटिव्हली विचार सुरू करूया जेणे करून परत एकदा ट्युरिजम इंडस्ट्री फ्लरीश जावची हाज्या खातीर आमचो प्रयत्न आसतलो. उरता उरले फॉर इंडस्ट्रीज. इंडस्ट्रीच्या बाबतीत आज जगाच्या आमी पळयता की चायना कडल्यान बऱ्याचशा देशांतल्यान लोक विड्रॉवल जावपाक लागल्या. भारत देशांत येवपी सगळ्या पद्दतीच्यो बऱ्यो इंडस्ट्री हांकां आमी वेलकम करता. इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्डाच्या माध्यमातल्यान सिंगल विंडो क्लिअरन्स दिवप आणि लोकांक ही मोठी मोठी इन्वेस्टमेंट आणि पोल्युशन मुक्त इंडस्ट्री ही गोंयांत हाडप हाज्या खातीर आमचो प्रयत्न सुरू आसा. आणि आम्ही सगळ्यांनी हांकां मोठ्या प्रमाणात वेलकम करपाक जाय. निश्चितच परत एकदा गोंयांत आमकां इकॉनॉमीक रिवायव करपा खातीर सगळ्यांचे सहकार्य हे अपेक्षित. सो सम ऑफ सोशल मिडियार व्हायरल जाता की पे क्वारंटायन बद्दल. हांवें म्हजो विशय पयलींच क्लियर केला की गोंयकारां खातीर आमी पेड क्वारंटायन घेयना. आनी गोंयकारां खातीर खरें की गोंय एकमेव राज्य आसा जें टॅस्ट सुद्दां पयशे करपाक घेना. बाकीच्या राज्यांनी 4,000 रुपया कांय कडेन टॅस्टींग पयशे घेतले वता. त्या खातीर आमी क्वारंटायन सुद्दां जो गोंयकार आसा त्या खातीर घेयना. पूण आमची ऑर्डर जर आसा खरें तर फार्मास्युटिकल कंपनीन 1,000 लोकांक हांगासर हाडले जाल्यार आमी टॅस्ट फुकट जर दिली जाल्यार सुद्दां तुजें क्वारंटायन जें आसा हे तरी चार्जीस ताका करपाक जाय. त्या मिनिमम चार्जीस जे आसा हे घेतले वता पूण गोंयकारां कडल्यान घेतले वता. सर लिकराची इंडस्ट्री कितें म्हणटा? आमी ग्रीन झोनान जर एलाव केल्या आसत आतां थर्ड लॉकडावन जेन्ना हांवें डिटेल्स थर्ड लॉकडावन जे एलाव केला ते आमी एलाव करतात.